तालुक्यातील भाऊसाहेिराजदार सहकारी साखर कारखाना समुद्राळ संचलित क्युनर्जी इंडस्ट्रीज लिमिटेड चाळीपूजन आणि गाळप हंगाम पीठाधिपती श्रीनाथ संस्थान औसाचे हरिभक्त पारायण सदगुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष हरिभक्त परायण श्री गहिणीनाथ महाराज अवसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालाय यावेळी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे चेअरमन सुरेश बिराजदार क्युनजीचे संचालक सचिन शिंगारे पद्माकर हराळकर सुनील माने राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुळी पूजन आणि गाळप हंगाम शुभारंभ संपन्न झाला यावेळी भाऊसाहेब बिराजदार यांनी अत्यंत संघर्षातून उभारलेला कारखाना असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना वरदान ठरला आहे शेतकऱ्यांसाठी उभी हयात खर्ची घालून कारखाना उभारण्याचं पुण्याचं श्रेय चेअरमन सुरेश बिराजदार यांना जात जिल्ह्यामध्ये असा व्यक्ती मिळणे कठीण आहे कारखान्याच्या पुढील प्रगतीमय वाटचालीस आम्ही शुभ आशीर्वाद देतो असं प्रतिपादन हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यावेळी केलं आहे तर प्युनर्जीचे संचालक सचिन शिणगारे यांनी आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर कारखाना चालवतो प्रत्येक वर्षी आम्ही इतर कारखान्यापेक्षा सर्वाधिक दर देतो याही वर्षी आम्ही सर्वाधिक दर देऊ असे आश्वासन त्यांनी दिले तर सुरेश यांनी दोन्ही सद्गुरूंच्या चरणांनी भूमी पवित्र झाली आहे कारखान्याची कार्यक्षमता सहा हजार कारखान्यातून उपपदार्थ निर्मिती अंतर्गत इथेलॉन निर्मिती या वर्षीपासून चालू होणार आहे याचा फायदा भावाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळणार आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितलं आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे ऍडव्होकेट श्रीकांत सूर्यवंशी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती योगीराज पाटील राजेंद्र भोसले कारखान्याचे संचालक राजेंद्र माणे गोविंदराव साळुंके युवराज कदम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती अमोल पाटील एमसीएन न्यूज उमरगा